तर मुलांना आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या टॉपिकविषयी चर्चा करतोय. आणि आज आपण चर्चेसाठी निवडलेला जो पॉईंट आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बाय डिफरंट मीडियम, दॅट इज रिअरर मीडियम अँड डेन्सर मीडियम. सो वी आर हॅविंग टू मीडियम टू द साईड ऑफ वन बाय वन. So light is passing from rarer medium into denser medium and denser medium into rarer medium. So path or journey of the light is by this way. Suppose light is passing from rarer into denser, then or denser into rarer. Here we have to consider what is the effect on angle of refraction. When light is traveling from rarer into denser or denser into rarer, what is the effect on value of angle of refraction? Angle of refraction ji value kashi rahil in comparison with the angle of incidence. Angle of incidence cha tulne madhe angle of refraction cha kimti var kai parinam hoil ti kashi rahil. म्हणजे ती मोठी असेल का छोटी असेल, बस या पॉइंटवर आपण चर्चा. सपोज द लाईट इज पासिंग फ्रॉम रेअरर इन टू डेन्सर मीडियम, द रिफ्रॅक्टेड रे गेट शिफ्टेड टुवर्ड्स नॉर्मल टू द सर्फेस, देअर फोर द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज स्मॉलर दॅन अँगल ऑफ इन्सिडन्स. मी या एका सेंटेन्समध्ये दोन क्वेश्चन कव्हर करतोय. क्वेश्चन असा राहील, व्हॉट विल हॅपन टू द पोझिशन ऑफ द अँगल रिफ्रॅक्टेड रे वेन लाईट पासेस फ्रॉम रिअरर इन टू डेन्सर. व्हॉट इज द पोझिशन ऑफ रिफ्रॅक्टेड रे विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल वेन लाईट पासेस फ्रॉम रिअरर मीडियम इन टू डेन्सर मीडियम. रिअरर मधून डेन्सर मध्ये लाईट रेज जात असताना रिफ्रॅक्टेड रेची पोझिशन काय राहील? म्हणजे एकंदरीत चित्र अशा प्रकारचे, हा तुमचा ग्लास स्लॅब आहे, ही एअर मीडियम आहे, त्याला आपण एअर नाव देऊ, त्याला आपण ग्लास नाव देऊ. आणि या ठिकाणी नॉर्मल तुम्हाला या ठिकाणी दिसते, अशा प्रकारचं हा अँगल ऑफ इन्सिडन्स इथं दिसतोय. आणि आपला असं म्हणणे, लाईट इज पासिंग फ्रॉम एअर इन टू ग्लास, what will be the position of refracted ray? Our answer is that refracted ray get shifted towards normal. Chitramadhe disthe, now this is the angle of refraction and this angle of refraction is smaller than angle of incidence. Question ahe aapla, what is the position of refracted ray? Refracted ray गेट शिफ्टेड टुवर्ड्स नॉर्मल. या चित्रामध्ये रिफ्रॅक्टेड रे नॉर्मल कडे आलाय असं तुम्हाला दिसू लागलेलं आहे. आणि गेट शिफ्टेड टू द नॉर्मल हे तुमचं आन्सर आहे. आणि अशा प्रकारचा एम सी क्यू, फिल इन द ब्लँक, ट्रू फॉल्स हा क्वेश्चन आहे. यामधला जो सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन अँगल ऑफ इन्सिडन्स and angle of refraction. Tar tumhi sangnare angle of refraction is smaller than angle of incidence. Apan mathematics cha bhashet lihu shakto idha, angle of refraction is smaller than angle of incidence. Tar he relation ani atta mi sangitlela sentence ya don var ekandari don question apan ya madhe banu shakto, kiwa tisra question figure kada. यावरही एम सी क्यू बनवता येईल. चार फिगर दिल्या जातात, एक ओळखायची आहे ज्यामध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन्सिडंटपेक्षा छोटा आहे, ही तुमचं करेक्ट आन्सर आहे. तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या मार्गानं सेम क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. सपोज लाईट इज पासिंग फ्रॉम डेन्सर इन टू रिअरर. मी पुस्तकापेक्षा थोडी वेगळी फिगर काढू लागलो आहे. चित्र पाहून घ्या. समजा या ठिकाणी मी याला नाव देईन डेन्सर, हे माझं डेन्सर मीडियम आहे, हे रेअरर मीडियम आहे.
पुस्तकामध्ये त्यांनी आत्मधून सुरुवात केलेली आहे. मी फिगर बाहेरून घेतलेली आहे. सपोज दिस इज द नॉर्मल अँड दिस इज द इन्सिडंट रे. हा आपला इन्सिडंट रे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स नॉर्मल कंटिन्यू खाली गेली आणि नाऊ लाईट इज पासिंग फ्रॉम डेन्सर इन टू रेअरर. द रे विल ट्रॅव्हल बाय दिस वे. या दिशेनं रे निघून चालले. नाऊ दिस इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. चित्रामध्ये पण मी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मोठा दाखवलाय. आणखी मी थोडा छोटा दाखवतो की जो पटकन आपल्या लक्षात यावा असं म्हणू आपण. अँगल ऑफ इन्सिडन्स इज स्मॉलर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सेम पद्धतीनं पुन्हा एकदा दोन क्वेश्चन. व्हॉट विल हॅपन टू द पोझिशन ऑफ अँगल ऑफ सॉरी रिफ्रॅक्टेड रे वेन लाईट पासेस फ्रॉम डेन्सर इन टू रेअरर. व्हॉट इज द पोझिशन ऑफ रिफ्रॅक्टेड रे वेन लाईट पासेस फ्रॉम डेन्सर इन टू रेअरर. तुम्ही सांगणार रे गेट शिफ्टेड अवे फ्रॉम नॉर्मल. जसे इथं सांगितलं रे गेट शिफ्टेड क्लोज टू नॉर्मल. इथं सांगणार रे गेट शिफ्टेड अवे फ्रॉम नॉर्मल. तो नॉर्मल पासून लांब जातो. म्हणजे दुसऱ्या भाषेत अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स इज स्मॉलर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि हे रिलेशन आता तुम्ही इथं मांडणार. तर या पद्धतीनं आणि तिसरा फिगरचा म्हणजे एकंदरीत तीन तीन एमसीक्यू आपण एका एका पॉइंटवर बनवू शकतो. की फिगर शोधा, रिफ्रॅक्टेड रे आणि इन्सिडंट रेची पोझिशन सांगा, इन्सिडंट अँगल आणि रिफ्रॅक्टेड अँगल यांच्यामधलं कम्पॅरिझन सांगा. म्हणजे बनवायचेच म्हणलं तर एका पॉईंटवर तीन, एका पॉईंटवर तीन, म्हणजे एकंदरीत सहा क्वेश्चन आपण यामधून एमसीक्यू तयार करू शकतो. आणि याचंच नाव आपण रिफ्रॅक्शन क्वाड्र बाय मीडियम ऑफ डिफरंट डेन्सिटी किंवा डिफरंट मीडिया. डिफरंट मीडियममुळे होणारं रिफ्रॅक्शन हे या चित्रामध्ये आपण एकंदरीत पाहतो आहोत. तर अशा प्रकारचं जे आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 75 यावर जे दाखवलेलं आहे तुम्हाला रेअरर मीडियम डेन्सर मीडियम वगैरे वगैरे. आणि तिसरी फिगर जी आहे 75 वरची, ज्याच्यामध्ये नो रिफ्रॅक्शन, त्याची आपण पूर्वी चर्चा केली. वेन लाईट रे इज परपेंडिक्युलर टू द मीडियम सरफेस देर इज नो रिफ्रॅक्शन. जर ते परपेंडिक्युलर असेल तर रिफ्रॅक्शन होत नाही. आणि या पद्धतीच्या एकंदरीत तीन फिगर आपण याच्यामध्ये पाहतो आहोत. तर अशा टाईपचा हा आपला पहिला आजच्या चर्चेतला पॉईंट. दुसरा जो आपण निवडला आहे ट्विंकलिंग ऑफ द स्टार किंवा ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईट रेज ॲटमॉस्फेरिक एअरमुळं रिफ्रॅक्ट होतात आणि ॲटमॉस्फेरिक एअरमुळं होणारं रिफ्रॅक्शन हे कमी जास्त असतं. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑटोमॅटिकली गेट चेंज्ड वेन लाईट गेट रिफ्रॅक्टेड बाय ॲटमॉस्फेरिक एअर. पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या की ॲटमॉस्फेरिक एअरमुळं जर लाईटचं रिफ्रॅक्शन झालं तर जसं कुठल्याही मीडियमला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन फिक्स असतो तसं ॲटमॉस्फेरिक एअरला फिक्स नसतो. जसं आपण पाठीमागं एक टेबल पाहिलेलं आहे त्यामध्ये ग्लासचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा आणखी कशाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा आपण फिक्स दाखवला. बट फॉर ॲटमॉस्फेरिक एअर दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नॉट फिक्स. मीन्स द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज नॉट फिक्स. रिफ्रॅक्शन इज नॉट फिक्स. इट इज बिकॉज द डेन्सिटी ऑफ द ॲटमॉस्फेअर इज कंटिन्युअसली चेंजिंग. Composition of atmosphere is continuously changing. The winds blowing in the atmosphere, they are continuously changing speed, direction. Temperature of the atmosphere is also changing. Quantity of the humidity, water vapor in the atmosphere also changing. And because of such reason, humidity, water vapor chi quantity badlte, टेम्परेचर बदलते, विंड स्पीड बदलती, विंड स्पीडचं डायरेक्शन बदलते, विंडची इंटेन्सिटी बदलते, त्यानंतर त्यामध्ये असणारे जे डस्ट पार्टिकल आहेत याचं प्रमाण बदलते. अँड बिकॉज ऑफ मेनी मेनी रिजन द
refractive index of atmosphere is continuously changing. As the refractive index of atmospheric air is changing, automatically angle of refraction will be smaller, bigger, changing, etc. And therefore, light get refracted to the observer, which is coming from star during night time, it is changing. And because of change in the light refracted toward the observer, sometimes star appear bright and sometimes star appears dim. And this is called as a twinkling of the star. आकाशामध्ये तारे लुकलुकणे हा जो आपला पॉइंट आहे. लुकलुकतात म्हणजे ते कधी कधी ब्राइट वाटतात तर कधी कधी डीम वाटतात. ब्राइट आणि डीम वाटण्याचं कारण आपण शोधतो. दे अपीयर ब्राइट टू सम टाइम, दे अपीयर डीम टू द सम टाइम. इट इज बिकॉज द लाइट रिफ्रॅक्टेड बाय ॲटमॉस्फेरिक एअर टुवर्ड द ऑब्झर्वर विच इज कमिंग फ्रॉम स्टार, इट इज कंटिन्युअसली अँड रॅन्डमली चेंजिंग. बिकॉज ऑफ दीज रिझन जे आपण चर्चा केली, द लाईट रिफ्रॅक्टेड टुवर्ड्स ऑब्झर्वर बाय ॲटमॉस्फेरिक एअर इट इज कंटिन्युअसली चेंजिंग अँड देअर फोर स्टार अपियर ट्विंकलिंग ड्युरिंग द नाईट टाईम. डे टाईमला तर दिसतच नाही. त्याचं कारण सोपं आहे, बिकॉज द इंटेन्सिटी ऑफ लाईट कमिंग फ्रॉम स्टार इज व्हेरी लेस इन कंपॅरिझन विथ द लाईट कमिंग फ्रॉम सन. सनलाईट इज व्हेरी ब्राईट, स्टार लाईट इज व्हेरी लेस अँड देअर फोर वी कॅन नॉट फाईंड स्टार ड्युरिंग डे टाईम इन द स्काय. दिवसात चांदण्या आकाशामध्ये दिसत नाहीत कारण स्टारपासून आलेली लाईट अतिशय कमी आहे, सनची लाईट खूपच जास्त आहे, म्हणून दिवसाचा काही प्रश्न तर राहत नाही. आता प्रश्न आला आहे नाईट टाईमचा, ड्युरिंग नाईट टाईम देअर इज नो सनलाईट, देअर फोर द स्टार लाईट कॅन रीच टू द ऑब्झर्वर, रीच टू द पर्सन अँड देअर फोर वी कॅन सी द ट्विंकलिंग ऑफ द स्टार ड्युरिंग नाईट टाईम. बट द लाईट रिफ्रॅक्टेड फ्रॉम स्टार बाय ॲटमॉस्फेरिक एअर टू द ऑब्झर्वर इज चेंजिंग. Sometime it is more light, sometime it is less light, and therefore we can see the twinkling of the star. Star is not appearing as a continuous, or a star is not appearing as a constant source of light. It appears as a changing source of light. It twinkle, it is because of atmospheric refraction. Yavar anek prashna vicharle jatat ki star he twinkle ka hotat, tar atmospheric refraction mula light he kami jast ऑब्झर्वकडे पाठवली जाते आणि म्हणून ते ट्विंकल होताना दिसतात. म्हणून नाईट टाईमला स्टार्स ट्विंकल होताना दिसतात हा आपला आजच्या चर्चेमधला आणि प्राथमिक पहिला मुद्दा. त्यानंतर आपण याच पॉईंटवर, ट्विंकलिंग ऑफ स्टारच्या पॉईंटवर, आणखी काही मुद्दे नेक्स्ट पिरियड्समध्ये चर्चा करणार आहेत. आजच्या पिरियडमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा की स्टारपासून निघालेली लाईट ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शनमुळं कमी जास्त प्रमाणामध्ये ऑब्झर्वरकडे रिफ्रॅक्ट केली जाते आणि म्हणून स्टार ट्विंकल होताना दिसतात. ही का कमी जास्त रिफ्रॅक्ट होते याचं कारण आता आपण पाहिलंय, कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर इज कंटिन्युअसली चेंजिंग. नंबर टू, टेम्परेचर ऑफ द ॲटमॉस्फेरिक एअर इज कंटिन्युअसली चेंजिंग. द विंड्स आर ब्लोईंग इन द ॲटमॉस्फिअर, देअर आफ्टर द दिस विंड्स आर ब्लोईंग, refractive index of the atmospheric air is continuously changing and therefore the star twinkles or the light refract more or less toward the observer. आणि अशा प्रकारचे हे दोन क्वेश्चन तुम्ही आजच्या पिरियडसाठी तयार करायचे. बाकीचा भाग याच पॉईंटवरचा आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहोत. तर आपण इथं थांबू.